नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत। मित्रांनो, तीन दिग्गज अशा कंपन्यांचे क्वार्टर टूचे रिझल्ट आलेले आहेत। त्यातील पहिली कंपनी आहे बँकिंग क्षेत्रातली एक दिग्गज अशी कंपनी, ती म्हणजेच येस बँक। येस बँकेचा क्वार्टर टूचा रिझल्ट आलेला आहे। तर येस बँकेने क्वार्टर टूमध्ये 74% इतकं प्रॉफिट मिळवलेलं आहे, त्यामुळं येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आता काय नाकारता येत नाही। हा झाला पहिला रिझल्ट। दुसरा रिझल्ट जर तुम्ही पाहिला तर रिलायन्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा जो क्वार्टर टूचा रिझल्ट आहे, त्यामध्ये जवळपास 46% वाढ झालेली आहे। म्हणजेच कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट 15479 करोड इतकं झालेलं आहे। तिसरी कंपनी आहे टाटा ग्रुपची दिग्गज अशी टाटा कन्झ्युमर। या कंपनीचा क्वार्टर टूचा रिझल्टसुद्धा आलेला आहे, जवळपास 286 करोड इतकं प्रॉफिट त्या कंपनीचं वाढलेलं आहे आणि रेव्हेन्यू जवळपास 3033 करोड इतकी झालेली आहे। त्यामुळं या तीन कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी 100% वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळं या तीन कंपनीच्या रिझल्टचा आपण तर अभ्यास केलेलाच आहे। IX या कंपनीनंसुद्धा त्या कंपनीचं नेट प्रॉफिट जवळपास 67% वाढलेलं आहे आणि बोनससुद्धा देणार आहे, त्यामुळं याही शेअर्स आपण रडारवर ठेवले पाहिजेत। तर या तीन कंपन्यांचे जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा चार्ट पॅटर्न आपण पाहूया। यातील पहिली कंपनी आहे येस बँक। येस बँकेचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजेच या कंपनीचा शेअर्स जवळपास 400 रुपयाला जाऊन तो आता 13.70 रुपयाला तुम्हाला मिळत आहे। लक्षात घ्या, हा 400 रुपयाला गेलेला शेअर्स फक्त एका घोटाळ्यामुळं तो त्याची किंमत इतकी कमी झालेली आहे। तुम्हाला इथे चार्ट पॅटर्नमध्ये दिसेल हा शेअर्स 400 रुपयाला जाऊन परत आता सध्या फक्त 13 रुपयाला तुम्हाला मिळत आहे, त्यामुळं या शेअर्सवर तुम्हाला बेट लावायला काही हरकत नाही। तुम्ही या येस बँकेचे 10-20 शेअर्स जरी घेऊन ठेवलात तरी काही हरकत नाही आहे। एक वर्षा मॅक्झिमम या कंपनीनं आत्तापर्यंत 10% रिटर्न दिलेला आहे, म्हणजेच 1.33 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर आता पाठीमागील 5 दिवसामध्ये जर तुम्ही पाहिला तर 1.86 टक्के म्हणजेच 0.25 इतकं रिटर्न दिलेलं आहे। मागील 1 महिन्यामध्ये 6.61 टक्के इतकं रिटर्न, त्याचबरोबर मागील 6 महिन्यामध्ये, म्हणजेच कंपनी तुम्हाला माहीत आहे की तोट्यामध्ये जात होती, त्यामुळं आपण येस बँकेला एक बेट म्हणून लावू शकतो। तर दुसरी कंपनी आहे रिलायन्स इंडिया लिमिटेड। रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे 2625 रुपयाला। काल 3.25 पैशाने वाढ झालेली आहे, म्हणजेच 0.12% इतकी वाढ झालेली आहे। तर कंपनीचा जर आपण मॅक्झिमम चार्ट पॅटर्न पाहिला तर कंपनी खूप खूप स्ट्रॉंग अशी कंपनी आहे। चार्ट पॅटर्न जर तुम्ही बघा किती सुंदर असा चार्ट पॅटर्न आहे। कंपनीनं आत्तापर्यंत 4853 टक्के म्हणजेच 2572 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। कंपनी खूप फंडामेंटली स्ट्रॉंग, एकदम मार्केट लीडर अशी ही कंपनी आहे, त्यामुळं रिलायन्सचे 10 शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य असले पाहिजेत। तर कंपनीनं मागील 5 वर्षामध्ये 402 टक्के इतकं रिटर्न्स दिलेलं आहे, म्हणजेच 2103 रुपये इतकं रिटर्न्स मागील 5 वर्षामध्ये। तर मागील 1 वर्षामध्ये 32.11 टक्के म्हणजेच 638 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। मागील 6 महिन्यामध्ये 35 टक्के 687 रुपये इतकं रिटर्न्स या रिलायन्सनं दिलेलं आहे। 1 महिन्यामध्ये 5.76 टक्के म्हणजेच 143 रुपये इतकं रिटर्न्स या रिलायन्स इंडस्ट्रीजनं दिलेलं आहे, त्यामुळं एक मार्केट लीडर कंपनी म्हणून आपण रिलायन्सचा शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य ठेवावा। अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे, या कंपन्या तुम्हाला कधी लॉसमध्ये जाऊ देणार नाहीत। पुढली कंपनी आहे टाटा ग्रुपची दिग्गज अशी, आत्ताच राकेश झुंझुनवाला यांनीसुद्धा या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे। कंपनीचं नाव आहे टाटा कन्झ्युमर। टाटा कन्झ्युमर ही टाटा ग्रुपची दिग्गज अशी कंपनी आहे। या कंपनीनं मॅक्झिमम आत्तापर्यंत 3731 टक्के म्हणजेच 771 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। टाटा कन्झ्युमर या नावाने शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे। चार्ट पॅटर्न खूप चांगला आहे, तर अशा भरोशेमंद कंपनीमध्ये आपण गुंतवणूक अवश्य करू शकतो। तर कंपनीचं मागील 5 वर्षामध्ये रिटर्न पाहिल्यास 466 टक्के म्हणजेच 652 रुपये इतके रिटर्न्स, तर मागील 1 वर्षभरामध्ये 31.74 190 रुपये इतके रिटर्न्स, त्यानंतर मागील 6 महिन्यामध्ये 18.23 म्हणजेच 122 रुपये इतकं रिटर्न्स या कंपनी दिलेलं आहे।
तर मागील काही दिवसापासून कंपनी थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालेली आहे, त्यामुळं तुम्ही टाटा कंज्युमर याही कंपनीचे शेअर्स घेऊ शकता. तीन कंपनीचा क्वार्टर टूचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे, लक्षात ठेवा. एक आहे टाटा कंज्युमर, त्यानंतर दुसरी आहे रिलायन्स, आणि तिसरी कंपनी ती म्हणजेच येस बँक. या तिन्ही कंपनीचे शेअर्स तुम्ही सोमवारी मार्केट कसं चालतं त्यावर अवलंबून आहे तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता. आणि असेच नवनवीन ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी किंवा अनेक शेअर मार्केटच्या माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये लिहून जरूर पाठवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.